मजे नाव रितेश रणय प्रोग्रेसिव्ह फ्रंटाच्या प्रेसान हांव तुमकां सगळ्यांचे स्वागत करता. आमच्या बरोबर आज आसा ॲडवोकेट हृदयनाथ शिरोडकर, महेश मामरे आणि हमीद. आणि ही प्रेस आम्ही घेऊन आसा स्पेशली आपल्या की मोल्या बद्दल आणि म्हादई बद्दल डिस्कशन करपाक. हे कोविड सुरू जाऊच्या पहिली आम्ही म्हादईचो एक मोठो आंदोलन प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा सेव म्हादई सेव गोवा या नावान केलो. आणि आमचो विषय सेंटरा पर्यंत पावचो म्हणून आम्ही सगळे घटक केले. कारण आमकां पूर्ण विश्वास आशिल्लो की आमचे गोंयचे सरकार जे आसा ते गोंयचे सरकार पूर्णपणे ह्या विशयान अपयशी जाल्ले आसा. गोंयचे आमचे सरकार जे आसा, खास करून आमचो सीएम डॉक्टर प्रमोद सावंत, हो केंद्रा पर्यंत आमचो विषय जो आसा, गोंयचो विषय जो आसा, गोंयच्या इंट्रस्टाचो विषय जो आसा, तो पावपाक खंय ना खंय अपयशी जालो. आणि एकूण आमकां अशें लक्षांत आयलें की ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर गोंयचे इंट्रस्ट हो सोंपता आणि म्हादई आमच्या हातांतल्यान वता. आणि ताका लागून आम्ही इमिजिएटली डिसाईड केले की हे जे मोठे आंदोलन आम्ही सुरू करप आणि त्याप्रमाणे आंदोलन सुरू केले. आम्ही आंदोलनाचे वेगळेवेगळे टप्पे केले. लास्ट आम्ही रन फॉर म्हादईचेर पाविल्ले. पण ते रन फॉर म्हादई जाता म्हणसर कोविडाचो आयलो आणि एकदम सगळे लॉकडाऊन जाल्ले आसा. लॉकडाऊना उपरांत आम्ही परत परत आमच्या फेसबुकाच्या माध्यमातल्यान आम्ही सरकारा कडेन पावपाचो प्रयत्न करताले की लक्ष दवरा म्हादईचेर किती चलला जाय. कारण लॉकडाऊन असल्या कारणान आमकांय ग्राउंड लेवलाचेर वचूंक मेळना. लॉकडाऊन असल्या कारणान कर्नाटकान जे आमचे लोक फेवरान आसा ते जे आमकां इन्फॉर्मेशन इमिजिएटली कर्नाटकांतल्यान पावयताले तेय लोक आमकां दिवपाक पावनाशिल्ले. सो म्हादई बद्दलचो जो कितें इन्फॉर्मेशन जाय आशिल्लें आमकां तें मेळप आमकां डिफिकल्ट जावपाक लागिल्लें. आणि ह्याच लॉकडाऊन पिरियडान मदींच एक दीस कर्नाटक गव्हर्नमेंटान आपलो डीपीआर जो आसा तो डीपीआर सबमीट केलो. डीपीआर सबमीट केले त्या बरोबर आम्ही परत एकदा तुमच्या समोर आयले फेसबुक लाईव्ह या माध्यमातल्या आणि सरकाराकडे मागणी केली की या डीपीआरचे तुम्ही तुमचे भाष्य करचे. आणि हो डीपीआर किती असा तो आमकां अजूनपर्यंत मिळलो ना. हो डीपीआर समजा सरकाराक मेळा जाल्यार सरकारान हाचे क्लॅरिफाय करचे की डीपीआर सरकाराक आमच्या गोंयच्या सरकाराक कॉन्फिडन्सान दवरून केला आणि आमकां कॉपी पावल्या आमच्या गोंयच्या सरकाराक की ना हे खुलासो करचो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर गोंयचो इंट्रस्ट प्रोटेक्ट करपाक लागून आमच्या गोंयच्या सरकारान केंद्रा पर्यंत आपली भुमिका मांडची असो आमचो कटाटोप आणि असो आमचो अपील जो आशिल्लो पळय तो आम्ही सरकाराक करत आयले आशिल्ले. म्हादईची जर पार्श्वभूमी पळयली जाल्यार आमकां सगळ्यांक अशें लक्षात येता की इंटरीम ऑर्डर म्हादई ट्रिब्युनलान काढलेली 17/4/2014 आणि त्या इंटरीम ऑर्डरान असे म्हटलेले आहे की जो पर्यंत कर्नाटका गव्हर्नमेंट न्यू डीपीआर रिवाईज्ड डीपीआर सबमिट करना आणि तो सबमिट करतेगीर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा म्हादई वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हो तो अप्रूव्ह करना तो मेरेन कर्नाटका गव्हर्नमेंटाक म्हादई खोऱ्यातले काम जे आसा जो प्रकल्प जे म्हादईचे आसा ते करपाक मेळचे ना. पण ते करतेगीर अप्रूव्ह करतेगीर दे वील बी फ्री टू डू इट. ताच्या नंतर अवॉर्ड पास झालो 2018 14 ऑगस्ट 2018 आणि तो अवॉर्ड नोटिफाय झालो 28 फेब्रुवारी 2020. आता हो जेन्ना अवॉर्ड नोटिफाय झालो त्या ऍप्लिकेशनाक आमच्या गोंयच्या गव्हर्नमेंटान ऑब्जेक्ट केलें ना. हांगा एक मोठे फेल्युअर आमच्या गोंयच्या गव्हर्नमेंटाचे आशिल्ले. ताच्या नंतर गोंयच्या गव्हर्नमेंटान तो स्टे करपाक लागून एक ऍप्लिकेशन घातलें, तेय स्टे ऍप्लिकेशन भायर पडलें. सो एकूण एक फेल्युअर जो आसा पळय गोवा गव्हर्नमेंटाचो म्हादईच्या बाबतींत तो आमच्या गोंयकारांनी सगळ्यांनी पळयल्लो आसा. प्रेस आणि मिडियाच्या माध्यमातल्यान गोंयकारां पर्यंत व्यवस्थित रित्या पावत आयल्लो आसा. आणि आज लोकांचो प्रश्न आशिल्लो की आता म्हादईचे जाता कितें आणि हे जाता कितें अशें कळटा आसतनाच डीपीआर जो आसा पळय जमीन तो सबमीट केलो गेलो. गोवा गव्हर्नमेंटाक कांय तेच्या बद्दल खबरूय नाशिल्ले आणि आम्ही वाट पळयताले की गोवा गव्हर्नमेंट केन्ना सरकाराक विचारता. पण आमच्या प्रमोद सावंत डॉक्टरान एक ऍप्लिकेशन केले जलशक्ती मंत्रालयात की डीपीआर जो आसा ते डीपीआरचेर काम करचे न्ही आणि आमकां कॉन्फिडन्सान घेवचो म्हणून. एक वायट गजाल अशी की त्या मंत्र्यान जेंचें नाव आसा गजेंद्र सिंग शेखावत हांच्यानी सांगला की गोवा गव्हर्नमेंटाक आणि महाराष्ट्राक आमकां कळोवपाची गरज ना. जो कितें निर्णय जातलो तो ते आणि कर्नाटक म्हणून घेतले. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर पळयले जाल्यार गोवा इज अगेन निग्लेक्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. कारण 2 खासदार परत आम्ही त्या विचार येतात 2 खासदार 47 खासदार पळय हांगा सुद्धा कर्नाटक आमचे कडेन जिंकलेले आसा. हे सगळे चालू असतनाच
आज सरकार जे असा पण आम्ही 2 दिवस एक्चुअली राहुल इमिजिएटली आम्ही प्रशासनासमोर येऊना कारण वी एक्सपेक्टेड की या 2 दिवसांत ज्यांना जलशक्ती मंत्र्यान स्टेटमेंट केले की गोव्यात सांगपाची गरज ना आमचो मुख्यमंत्री किती ना किती स्टेटमेंट करतलो केंद्राक किती ना किती परत एकदा पत्र बरयतलो पण असे काय झाले ना वी आर वेटिंग फॉर दॅट एक्शन फ्रॉम द अवर सीएम पण तो एक्शनही आमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ना गव्हर्नमेंट ऑफ गोवान घेतली ना सो या सगळ्या पार्श्वभूमीचेर जर पहिले जाल्यार आमचे सरकार आणि खास करून आमचे गोयचे सरकार जे असा ते गोयचे सरकार हे कोविड बिझनेसात बिझी असा हो कोविडचा जो धंदो चाललेला गोयच्या सरकारान त्या धंद्यात इतले बिझी असा की या धंद्याच्या हितूंतल्यान एक वटेन आमची म्हादई गेल्ल्यान जमा असा आणि दुसऱ्या वटेन आमचे मोले जे असा पळय ते वचपाच्या वाटेर असा मोलेचो विषय जो किदें असा त्या मोलेचो विषयाचेर महेश विस्तारान तुमकां सांगतलो कारण हांव महेश मोल्या वाठारान आमी त्या वटेन दर आयतार शेनवार आयतार आमी भोंवत आसता लोकांक मेळत आसता एकूण ब्रिफींग जे आसा पळय ते मोल्या बद्दलचे ते महेश करतलो पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर म्हाका अशें म्हणपाचें आसा की आमचो गोंयचो मुख्यमंत्री जशें हांवें म्हटलेलें की पयलीं पासून ही हॅज फेल्ड टू प्रोटेक्ट म्हादई जी तेज्या आवय परस मोठी ती आयज सुद्दां ताणें प्रूव केलें की ही हॅज फेल्ड टू प्रोटेक्ट म्हादई कारण नॅशनल वॉटर कमिशन जेका जल शक्ती मंत्रालय म्हणटात त्या मंत्रालया कडेन जेन्ना हे प्रपोज्ड एडवायज सॉरी रिवायज डिक्लेअर पावलो त्या रिवायज डिक्लेअरा बद्दल गोंय सरकाराक ते सांगपाक इच्छूक ना रिवायज कशें आसतले आनी हो समजा रिवायज डिक्लेअर पास जालो जाल्यार एज पर द इंटरीम ऑर्डर डेटेड 17/4/2017 ऑफ म्हादई डिस्प्यूट ट्रिब्युनल कर्नाटका गव्हर्नमेंट हे उदक डायवर्ट करपाक शकतले हे आतां जालें ऑफिशियल हे समजा डिक्लेअर पास जालो ते उदक ऑफिशियली डायवर्ट करपाक शकतले म्हाजो आमच्या गोंयच्या सरकारांक आनी गोंयच्या सगळ्या लोकांक एक विचार करपाक हांव सांगता लोकांक की आतां इतलो तेप जालो इतली वर्सां जाली मलप्रभेक उदक ना आनी मलप्रभेक उदक ना म्हणून म्हादयचें उदक मलप्रभे म्हणटात सौदत्ती डॅम जो आसा तो इतली वर्सां केन्ना भरलोच ना ह्या वर्सा सौदत्ती डॅम ओवरफ्लो जावपाचे वाटेर आसा इतलें उदक हें खंयचें मलप्रभे अचानक इतलें उदक खंयच्यान येलें जर म्हादयचें उदक डायवर्ट करूं ना जाल्यार तो ओवरफ्लो कसो जावंक लागलो सो जें डायवर्शन कर्नाटक गव्हर्नमेंटान ऑलरेडी केल्लें आसा आनी ताजेर आमचें गोवा गव्हर्नमेंट आजून पर्यंत भाश्य करना तेजेर आमचें गोवा गव्हर्नमेंट आजून पर्यंत एक्ट करना आमी फाटल्या प्रेसाक सांगिल्लें की गोवा गव्हर्नमेंटान कंटेंट पिटिशन घालूंक जाय आशिल्लें म्हणून ताजेर सुद्दां आजून पर्यंत कितें केल्लें आसा म्हाका दिश्टी पडना सो गोंयच्या लोकांक हे कोविडाचो भंय दाखोवन बाकी सगळे इश्यूज जे आसा ते तुमी इश्यू सांबाळटले काय कितें कारण आमी पयले लॉकडावनान केंद्र सरकारान 3 मेजर प्रोजेक्ट्स पास केले लॉकडावनान केंद्र सरकार हे नोटिफिकेशन 20 मार्काक लागल्या 2020 मार्काक सो हे लॉकडावन जे आसा ते लॉकडावन हे आमच्या गोंयच्या सरकाराक आनी केंद्र सरकाराक इतले फायदेशीर जाल्ले आसा की लोक मरता जाल्यार मरू पूण आमी कामां करून मोकळे जातले अशा प्रकारचे सरकार ह्या सरकाराचे आमी निषेध करता आनी परत एकदा लोकांक सांगता जागृत रावात कारण जशी म्हादई वता आतां तशेंच फाल्यां मोल्यान दुधसागर सुद्दां वचपाक फाटीं रावचें ना हांव महेश मंगळ्याक विनंती करता की तांच्यांनी मोल्याचो जो विशय जो आमी मांडपाचे आसा तुमच्या समोर तो तुमच्या समोर मांडचो जशें रुजनाथ बाबान सांगले जसो म्हादईचो विशय गंभीर ह्या सरकारान केला ताजे पेक्षा गंभीर स्वरुपाचो जो आसा तो विशय आसा तो मोल्याचो मोल्या बद्दल लोकांक खबर आसा इट इज एज फार एज दुधसागर इज कन्सर्न मोलें हे दुधसागरा खातीर फामाद आसा पण त्याच बरोबर मोल्यान वेगवेगळ्या जे स्पिसीस मेळटात म्हणजे हांव थोडे तुमकां मोल्याच्या संदर्भातले सांगता इट इज फर्स्ट ऑफ ऑल द एथ बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट अशें मोलें आसा द एन्टायर वेस्टर्न घाट जो आसा तातूंत मोलें हो एक बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट म्हणून आसा ह्या परिसरांत जे काही स्पिसीस जे मेळटात ताजे हांव लोकांक कळपाक जाय म्हणून हांव हें करतां तुमच्या समोर दवरतां 235 बर्ड स्पिसीस पक्षी वेगवेगळ्या तरेचे मेळटात 219 बटरफ्लायज फुलपाखरां थंय मेळटात 44 स्पिसीस ऑफ फीश आसा थंय म्हणजे नुस्तें जें मेळटात 45 स्पिसीस ऑफ रेप्टायल्स आसात 27 स्पिसीस ऑफ एम्फिबियन्स मेळटात
80 स्पीसीज ऑफ डोनेट्स मेळटात, 75 स्पीसीज ऑफ एंट्स आसात आणि 721 स्पीसीज ऑफ प्लांट, अशा वेगवेगळ्या समृद्ध असे मोले असा हे. आणि आज या मोल्याचे सेंट्रल गव्हर्नमेंट आघात करता असे दिसून येतात. कारण जेव्हा लॉकडाऊन चालू आशिल्ले एप्रिलान, त्या वेळार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाचे एनवायरमेंट मिनिस्टर प्रकाश जावडेकरान 3 प्रोजेक्ट जे असा ते फायनल केले. दॅट इज, 1 इज NH4 पासिंग थ्रू द नॅशनल नॅशनल मोले पार्क, दुसरो आशिल्लो तो दुसरो आसा तो दॅट इज डबल ट्रॅकिंग ऑफ रेल्वे, आणि तिसरो ट्रान्समिशन लाईन. असे 3 प्रोजेक्ट, हे 3 प्रोजेक्ट जर मोल्यान आयले जाल्यार मोले वील बी डिवायडेड इंटू 3. हातूंत कितें जातलें, जनावरां जीं आसा आनी जे वेगवेगळे हांगा, आनी सांगपाक पूण म्हाका हे दिसता की ते ब्लॅक पँथर जो आसा तो मेळटा, ब्लॅक पँथर म्हणजे काळो वाघ म्हणटात तो हांगा आमकां दिश्टी पडूंक पडटा. आनी जेन्ना हे डिवायड जातले थ्री बिकॉज ऑफ दीस 3 प्रोजेक्ट्स, जनावरां जेन्ना क्रॉस करता पळय तेन्ना इट वील बी व्हेरी डेंजरस. तांचे लायफ आसा, आमी ह्युमन बीइंग आतां पर्यंत फक्त आमी सेल्फीश जाल्ले आसा, आमी आमचेच विचार करता, पण आमच्या बरोबर आमचे बाकीचे जीव प्राणी जे आसा ताचोय विचार करपाचो आमकां गरज आसा. आमी जेन्ना हो विषय हातांत घेतलो, तुमकां याद करून दिता, 5 जुनाक आमी थ्रू व्हिडियो थ्रू अवर फेसबूक आमी लोकां पर्यंत आयिल्ले, आनी त्या वेळार आमी मोल्याचो इशू हो सामको प्रदर्शन आमी सगळ्या कडेन मांडिल्लो. आनी इमिजिएटली आमी प्रायम मिनिस्टर, गोंयचे गव्हर्नर, एनवायरमेंट मिनिस्टर, सेंट्रल एनवायरमेंट मिनिस्टर, गोंयचे चीफ मिनिस्टर, गोंयचे एनवायरमेंट मिनिस्टर हांकां आमी 5 तारखेक आमी पत्रां बरयलीं. तातूंतल्या फक्त आमकां रिप्लाय आयलो तो म्हणजे प्रायम मिनिस्टरा कडल्यान, तांच्यांनी दॅट लॅटर इज रिसिव्ड असं म्हणून आमकां प्रायम मिनिस्टरा कडल्यान आयलें. ताच्या नंतर आमी मुख्यमंत्र्या कडेन आमी मागताले की आमकां तांच्यांनी अपॉइंटमेंट दिवची अबावट मोले सांगपा खातीर, मोल्याचो इशू कितें आसा सांगपा खातीर. कित्याक आमी त्या वाठारांत भोंवतात, आमी त्या वाठारांत वतात, आमी त्या लोकां कडेन इंटरॅक्शन करतात. त्या लोकांक सुद्दां कोण कांयच खबर ना, कॉन्फिडन्सान घेवंक ना. खंयचे सरपंच आसतले त्या मोल्या गांवचे नो बडी हॅज सेंटर हॅज नॉट टेकन दॅम इन टू कॉन्फिडन्स एट ऑल. आनी हे प्रोजेक्ट कोणा खातीर करता, हे प्रोजेक्ट कोणा खातीर, आनी जे अफेक्टेड आसा तांकां तुमी कॉन्फिडन्सान घेना, कितें करपाचें आसा ते. दे आर अनअवेअर ऑफ वॉट एवर इज हॅपनिंग एज फार एज मोले इज कन्सर्न. मुख्यमंत्र्या कडेन आमी वेळ मागलो, अजून पर्यंत मुख्यमंत्र्याचो आमकां कांय येवंक ना. हांव स्वता फॉलोअप करतां, अजून पर्यंत तांच्या कडेन येवंक ना. इन द मीन टायम आमी गव्हर्नराक वचून मेळ्ळे, आमी तांकां इमेल धाडलो, आमकां तांच्यांनी आपयले, आनी फाटल्या दिसांनी थ्रू प्रेसा थ्रू आमी ते तुमच्या पर्यंत पाविल्लेच आसा, लोकां पर्यंत पावले आमी. त्या वेळार सुद्दां आमी मोल्याचो इशू व्हेरी कॅटेगरीकली आमी घेतलो की मोल्या जे आसा ते वाचयतलो जाल्यार गव्हर्नरान कितें तरी ताचेर हस्तक्षेप करचो, तांच्यांनी लक्ष घालचें. आनी गोवा गव्हर्नमेंटाक कांय हालचाल करता असो दिसूं ना, कारण आतां पर्यंत गोवा गव्हर्नमेंटान कसलोच ब्र मोल्याचेर काडिल्लो ना. म्हणजे वी से दॅट वेस्टर्न घाट वॉज अ सेंटर इज अ लंग्स. एक आनी गोंयांत 2 जर आघात जाले, एक उत्तरेक जर आघात जालो म्हादयचो आनी दक्षिणेक जर मोले, जाल्यार गोंयां उरतले काय कितें. गोंयच्या प्रत्येक मनशान, प्रत्येक नागरिकान हाचेर विचार करपाचो आसा, वॉट वी आर गोईंग टू गीव टू अवर नेक्स्ट जनरेशन. आमचें गोंय आमी फुडल्या जनरेशनाक कितें म्हणून दितले. काही धक्कादायक थंय गजाली आमकां जेन्ना थंय गेल्यो, थंय आमकां धक्कादायक काही गजाली आमच्या समोर आयल्यो. एक म्हणजे जशें तुमकां सांगलें की लोकांक कांयच ताज्या बद्दल खबर ना, गांवच्या लोकांक, ते रावणाऱ्यांक तांकां कांयच खबर ना. दुसरें थंय इलेक्ट्रीक जिलेटीन घालून, आतां एक लक्षांत घ्यात, आमकां जो दुधसागर वॉटरफॉल जो दिसता, हे बेसिकली 4 वेगवेगळे जे फाटे येतात आनी मागीर एकी कडेन येता, आनी मागीर जेन्ना तो एक म्हणून सकयल व्हांवता, दॅट इज दुधसागर, जो आमकां दुधा सारको दिसता. थंय जो
लीडर पळय तांची अशी प्लॅनिंग असता जिलेटी घालून तो ते फोडचे पडटले तांकां कित्याक ते ट्रान्समिशन ना येऊंक जाय थंय ट्रॅक वचपाक जाय सो वयर म्हणजे एट द वेर द वॉटर इज एक्युम्युलेट जाता थंय पयलो म्हणजे आघात जातलो आनी जो दुधसागर आमकां आतां जो दिसता तो पळोवपाक मेळचो ना ताची जी तो फ्लो जाता तो बारीक जातलो दे आर अगेन प्लॅनिंग की ते पायपलायन घालप ताका पायपां घालप ताका आनी तो चॅनलायज करप अशें प्लॅनिंग चालू आसा म्हणजे निसर्गान जे ऑटोमॅटीक तयार जाल्ल्यो गजाली आसा तो मनुष्य डिस्ट्रॉय करपाक एनवायरमेंट काबार करपाक फुडें सरल्या आनी दुख्ख दिसता की भारतीय जनता पार्टीचे सेंट्रलाचे गव्हर्नमेंट करता अशें म्हणून एका दिसांनी रामराज्य हाडटा बरी गजाल आसा पण दुसऱ्या दिसांनी डिस्ट्रॅक्शन ऑफ द एनवायरमेंट हाचेरूय तांच्यांनी विचार करचो पडटलो दुसरे म्हत्वाची गजाल म्हणल्यार जो दुधसागर व्हांवता ताच्या पोनच्या ते टनल बांदतात दीज आर सम हे प्रपोज केल्ले आसा आनी हाचे काम जे आसा हे एका चेन्नयच्या एका कंपनीक तांच्यांनी दिल्ले आसा आनी सब कॉन्ट्रॅक्टर फ्रॉम गोवा अशें म्हणून आमकां सादारण हाजेर हे लागिल्ले आसा दुसरे ओदोळ इआयए बद्दल संदर्भात हृदयनाथान तुमचे कडेन सांगले एज फार एज मोले इज कन्सर्न एन्ड दीज थ्री प्रोजेक्ट्स आर कन्सर्न इआयएचे म्हणजे एनवायरमेंट इम्पॅक्ट एसेसमेंट जो आसता हो केल्लो ना सो कितले गंभीर स्वरूपाचे हे दोन जे आसा म्हणजे एक म्हणजे म्हादय आणि दुसरे म्हणजे मोले गोंयांत सोपोवपाचो गोवा म्हणजे कचरापट्टी अशें करपाचें आसा काय कितें आनी गोंयचे लोक आमी जनता ओगी रावतले आर वी डिपेंड ओनली ऑन अवर द पॉलिटिशियन्स आमची म्हणून स्वताची कितें तरी आमकां से आसा की ना आमी फक्त तांच्या हातूंत दबून वतले प्रत्येक फावट प्रत्येक गोंयकारान हाचेर भायर सरून भायर सरपाची गरज आसा कोविडाच्या आड काही प्रोजेक्ट्स ऑलरेडी तांच्यांनी सँक्शन केले म्हणजे तुमकां जे सांगले तीन प्रोजेक्टांक सेंट्रल गव्हर्नमेंटान ऑलरेडी अप्रुवल दिले गोंयकारांनी आतां तरी सगळ्या नागरिकांक हांव अपील करता की तुमकां भायर सरचें पडटलें तुमकां रस्त्यार देंवचें पडटलें मोल्या खातीर मोल्याचे लोक तयार आसात मोले आमी जेन्ना गेले तेन्ना सगळे लोक जे म्हणटाले की आमकां ह्या संदर्भांत कांय खबर ना आमी तांकां म्हायती दिली ह्या बद्दल तांकां कांयच खबर ना थोड्यांचें इंटरेक्शन करता आसतना जे काही समर्थकां पैकी काही लोक आसतात आमी ते झाडां लायताले आरे एन्डेमीक झाडां म्हणटात म्हणजे जी झाडां थंयच तयार जातात कशी तयार जातात हाचे बद्दल तांच्यांनी विचार करपाक जाय जनावरां जी खातात वेगवेगळी झाडां पालो खातात आनी एकीकडे ते शीट करतात जेन्ना शौच करतात थंय ताच्या पासून जी काही झाडां जातात ती तुम्ही लावूं शकतले रे तुम्ही करूंक शकतले अशें इट इज नॅचरल आनी अशी झाडां जी आसा ही कापली गेली वतली थंय जनावरां त्याच झाडाचेर येतात तुम्ही लायतली पण त्या झाडाचेर ते येवन बसचे ना त्या झाडांचे ते आपले घरटे करचे ना त्या झाडांचे आपले संसार करचे ना तुम्ही त्या प्राण्यांचो जो संसार उद्वस्त करता तेन्ना मोल्या संदर्भान अजून वेळ गेल्ली ना सगळ्या गोंयकारांनी एक जावचे पडटले हांव आमच्या सरकाराक गोंया सरकाराक म्हणून सांगता की तोंड उगडात ह्या संदर्भान मोल्या संदर्भात तुम्ही तोंड उगडचे की तुम्ही अजून ओके कित्याक आसा अजून आमकां रिप्लाय दिलाय म्हणून आमी लॅटरां घालली ताचो इतले निश्क्रीय हे सरकार आसा आनी हांव जशे ह्या सरकाराचो निशेध करता तसोच एनवायरमेंट मिनिस्ट्री आनी जे प्रकाश जावडेकर आनी गजेंद्र सिंग शेखावत हांचे सुद्दां निशेध करता तुमी एनवायरमेंटाच्या अगेन्स्ट वता एनवायरमेंटाच्या अगेन्स्ट वतकच कितें कितें घडटा तें आमी पळयल्ले आसा कोवीड इज ऑल्सो कायंड ऑफ यू आर गोईंग अगेन्स्ट एनवायरमेंट म्हणून एक कोविडा सारखे सुद्दां हांगा आपत्ती आयिल्ली आसा तेन्ना एनवायरमेंटाक जेन्ना तुमी दुखयता एनवायर गिव्ज यू बॅक आनी तो डबलीन ट्रिबलीन दिता आनी तेन्ना मनुष्याक ते कंट्रोल करपाक जायना आनी ताचें आमी उदाहरण आतांच पळयता की मनुष्याक ते आतां कंट्रोल करप असहाय्य जाल्लें आसा आनी कोवीड जो जाला इट हॅज बिकम डिफिकल्ट टू कंट्रोल आनी हाचें कारण आसा हें एक आसूंक शकता दॅट इज एनवायरमेंट तुमी एनवायरमेंट जर दुसऱ्या जिवाचो जर तुमी काळजी करत जाल्यार तो तुजी काळजी घेता तेन्ना मोल्याचे जशे लोक विजील आसात
आम्ही जेव्हा भोवतात त्यांना आमचं समजून येतं की ते आर विजिल दे आर कमिंग आउट. तसेच तांका सपोर्ट करपा खातीर प्रत्येक गोंयकारान म्हाका दिसता आपल्या फेसबुकाच्या तुम्ही समजून घेवचो, तुम्ही वचचे थंय भोवचे, दुधसागर जशें पळोवपाक वतले तशें थंयची सृश्टी पळोवपाक वचची आनी तुमकां लक्षांत येतलें की कितली सुंदर आसा ती. तेन्ना प्रत्येक गोंयकारान फेसबुकाच्या माध्यमांतल्यान आसूं म्हणजे सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान आसूं आपणाक जमता तशें मोल्या संदर्भात बरोवचें. दुधसागर जर आपण विजीट केल्लो आसा त्या संदर्भात आपले अनुभव बरोवचे अशें म्हण हांव अपील करता. सो दॅट इट इज अ कायंड ऑफ अ सपोर्ट टू द मोले, इट्स कायंड ऑफ अ सपोर्ट टू गोवा. आणि हातूंत सरकाराचे दोळे उघडले तर उघडले, ना उघडले जाल्यार तांकां जे दाखोवंक जाय ते आमी दाखोवंक शकतले. इतलें सांगूंक सोदता. धन्यवाद.